इवरखेडेतील सदाशिव संस्थान येथे गांधी स्मारक व कृष्ण मंदिराच्या मधील रिकामी जागेत महादेवाचे मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले, तर सालाबादाप्रमाणे गणेश मूर्ती व निर्माल्य यांचे योग्य ठिकाणी विसर्जन व्हावे यासाठी वारी येथील हनुमान मंदिराचे मठाधीश महंत कृष्ण भारती महाराज यांच्या हस्ते गणेश घाट तलाव भूमिपूजन करण्यात आले। यावेळी सरपंच रमेश दुतोंडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश ताळे, पत्रकार किरण सेदानी, मनीष बुडके, सूरज चौबे, बाळासाहेब नेरकर, वारी मंदिराचे सेवाधारी पोहरे, दत्त मंदिर ट्रस्टी देवेंद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। सनातन कालापासून वडाच्या झाडाखाली नदीकाठावर सदाशिव मंदिर असून त्याचे नवीन ठिकाणी म्हणजे दत्त मंदिर व कृष्ण मंदिराजवळ निर्माण करण्यासाठी तसेच पुढेही भविष्यात हनुमंताचे मंदिरसुद्धा काठावरून पुढे दक्षिणेकडे नवीन ठिकाणी बांधावे याकरिता रमेश दुतोंडे, देवेंद्र राऊत, संजय हिवराळे, जितू लाखोटिया, संजय देशमुख, बजरंगी हागे आणि इतर लोकांच्या सहकार्याचे मंदिराचे भूमिपूजन झाले। तसेच घरगुती गणेशमूर्ती व लहान मूर्ती असलेल्या मंडळांनी या सदाशिव संस्थानावर ग्रामपंचायतकडून बांधलेल्या घाटावर गणेशमूर्तीचे विसर्जन करावे असे ठाणेदार विजय चव्हाण यांनी सांगितले। यावेळी दुय्यम ठाणेदार शेख अनवरसह गवई मेजर महादेव नेवारे, निलेश खंडारे सह पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी या गणेश घाटावर हजर होते। MCN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड ग्रामपंचायत पोलीस स्टेशन यांनी राबवलेला हा एक उपक्रम, सदाशिव संस्थान येथे घाट बनवून गणपती बाप्पाचे विसर्जन करावे जेणेकरून खोल नदी दऱ्यात जाऊन कुठली जीवितहानी होऊ नये हा उद्देश समोर ठेवून ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशन हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने विसर्जन घाट तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये नागरिक मोठ्या संख्येत विसर्जन करण्याकरता येथे येत आहेत। आपण पाहू शकता हिवरखेड पोलीस स्टेशन ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी विसर्जन घाटावरच गणपती विसर्जन करावे। त्यासंबंधित आपण जाणून घेऊया हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण साहेब यांची प्रतिक्रिया। आज हिवरखेड गावामध्ये गणपती विसर्जन आहे आणि विसर्जनाच्या निमित्ताने लोकांनी आपल्या मूर्तीचे विसर्जन हे नदीमध्ये किंवा तलावामध्ये जाऊन धोका पत्करून केल्यापेक्षा या ठिकाणी ग्रामपंचायत हिवरखेड आणि पोलीस स्टेशन हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य घाटाचं एक निर्माण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वांनी येऊन गणपतीचं विसर्जन करावं अशी सर्व जनतेला ग्रामपंचायत हिवरखेड आणि पोलीस स्टेशन हिवरखेड यांच्या वतीने मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराज। याच ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच रमेश दुतोंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण, त्यांचं काय मत आहे। आज हिवरखेड येथे सार्वत्रिक गणपती विसर्जन आहे। सर्वांना गणपती विसर्जन मिरवणुकीत आपण इथं सदाशिव संस्थान इथं की जे लोक नदी किंवा बाहेर जातात, लहान लहान मुलं जातात, त्यांचा पाय घसरून काही अपघात होतात, या अपघात टाळण्यासाठी व गणपतीची आपल्यावर कृपा राहावी यासाठी आपण सदाशिव संस्थान इथं ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीनं इथे गणेश घाट तयार करण्यात आला आहे। मागच्या वर्षी इथं 2000 नागरिकांनी इथं गणेश विसर्जन केलं होतं। यावर्षी सर्व नागरिकांनी इथं बाहेर न जाता कोणतीही आपली जीवितहानी होऊ नये म्हणून इथं गणेश घाट इथं तयार केलेला आहे। या गणेश घाटांनी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतच्या वतीने आवाहन करण्यात येते आणि हे आपल्या गावातले सर्व गणपती या सदाशिव संस्थान इथे विसर्जन करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जास्तीत जास्त नागरिकांनी गणेश घाट येथे विसर्जनाकरिता यावे आणि आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करावे। मी पत्रकार सूरज चौबे, दैनिक तरुण भारत, हिवरखेड।